आगामी जून जुलाई 2020 में होने वाले नागपुर विभाग पदवीधर विधान परिषद मतदान संघ के लिए वंचित बहुजन आघाड़ी की ओर से राहुल वानखेड़े इनका नाम उम्मीदवार के रूप में घोषित किया है। आघाड़ी की ओर से बताया गया है कि वानखेड़े फुले शाहू आम्बेडकरवादी कवि एवं लेखन है। गत 40 सालों से वे आम्बेडकरी सर्वर में कार्यरत है। वंचित बहुजन आघाड़ी तर्फे कालच आमच्या वंचित बहुजन आघाड़ीचे सेनापती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी इंजिनियर राहुल वानखेडेजी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि आज आम्ही तुमच्या समोर प्रसिद्धीच्या माध्यमातून संपूर्ण या नागपूर विभागातल्या सहाही जिल्ह्यामध्ये त्यांच्या उमेदवारीला फोकस करणार। जवळपास आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार पदवीधरांची जवळपास नोंद 113,000 झाली आहे, ज्यात जवळपास 56,000 हे नागपूर शहर आणि ग्रामीण आहेत। त्यानंतर दुसऱ्या नंबरवर चंद्रपूर जिल्हा आहे, त्यानंतर भंडारा, मग वर्धा, गोंदिया आणि मग गडचिरोली असे 6 जिल्हे आहेत। आणि या 6 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज शिकला सवरलेला हा आहे आणि त्यांची नोंदणी आम्ही फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे।